आज आपण पाहणार आहोत सहा महिन्याच्या वरील बाळाला सफरचंद कसं द्यायचं सफरचंदाचे बाळाच्या त्वचेसाठी केसांसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी खूप सारे फायदे आहेत फक्त सुरुवातीला बाळाला दोन ते तीन चमचे प्युरी देऊन तुम्ही सुरुवात करा नंतर तुम्ही प्युरीचे प्रमाण हळूहळू वाढवू शकता सफरचंद चवीला गोड असल्यामुळे मुले आवडीने खातात जर बाळाने खाल्ले नाही तर नंतर पुन्हा प्रयत्न करा परंतु सफरचंद बाळाला अवश्य द्या मी माझ्या बाळाला चार महिने पूर्ण झाल्यापासून सफरचंदाची प्युरी देत आहे तुम्ही दहा ते पंधरा दिवस रेग्युलर बाळाला प्युरी दिल्यावर बाळाच्या त्वचेतील दिल सॉफ्टनेस आणि तजेलदारपणा स्वतः अनुभवू शकता त्यामुळे बाळाला ॲपल प्युरी नक्की द्या सफरचंद पचायलाही हलके असते त्यामुळे बाळाची पचनसंस्थाही स्ट्रॉंग होते त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात डायटरी फायबर असतात त्यामुळे सफरचंद बाळाला नक्की द्या इथे मी एक सफरचंद मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण याची साल व्यवस्थित काढून घेऊयात सहा महिन्याच्या बाळाला साल पचायला खूप जड असते त्यामुळे आपण याची साल काढून घेणार आहोत नऊ महिन्याच्या बाळाला तुम्ही याची साल न काढता बाळाला ज्यूस देऊ शकता आता आपण या सफरचंदाचे बारीक काप करून घेऊयात इथे मी एक पूर्ण सफरचंद वापरलेला आहे परंतु तुम्ही सुरुवातीला अर्ध सफरचंद वापरू शकता कारण सुरुवातीला बाळाला फक्त आपल्याला दोन ते तीन चमचे ज्यूस द्यायचा आहे आता ज्याप्रमाणे आपण वडी उकडतो त्याप्रमाणे आपण या सफरचंदाच्या फोडी वाफवून घेणार आहे इथे मी एका एक पातेल्यात एक ते दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आता चाळणीमध्ये या फोडी ठेवून आपण दहा ते पंधरा मिनिटे या व्यवस्थित वाफलून घेणार आहे इथे आपल्याला सफरचंदाचा पूर्ण गाळ करायचा नाही आहे त्यामुळे आपण चमच्याने हे व्यवस्थित सफरचंद मऊ झालं आहे का हे चेक करूयात आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये या फोडी व्यवस्थित काढून घेत आहे आता आपण याच्यामध्ये पातेल्यात वाफलायसाठी जे पाणी ठेवलेलं आहे तेच पाणी इथे यूज केलेलं आहे आपली प्युरी व्यवस्थित तयार झालेली आहे आता एका गाळणीच्या सहाय्याने आपण ही प्युरी व्यवस्थित गाळून घेऊयात सहा महिन्याच्या बाळाला फक्त आईचे दूध पिण्याची सवय असते त्यामुळे ही प्युरी नक्की गाळून घ्या कारण एखादा कण जरी त्याच्यात राहिला आणि बाळाला ठसका लागला पिताना तर बाळ घाबरून परत नवीन कोणतीही गोष्ट प्यायला लवकर तयार होत नाही त्यामुळे ही प्युरी गाळणीने व्यवस्थित गाळून घ्या आणि या प्युरीची कन्सिस्टन्सी आपल्याला दुधाप्रमाणे पातळ ठेवायची आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी नातेवाईकांशी ज्यांना या माहितीचा उपयोग होईल अशा सर्वांशी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद